पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरात माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करून अबकी बार 400 पारचा नारा दिला. देशाच्या तरुण पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्याचे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे, तसेच आपला देश महासत्ता बनवण्याचे सामर्थ्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान तर त्यांच्या रूपाने मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे विजयी करण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, मनसे आणि मित्रपक्ष महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने पनवेल शहराच्या सौंदर्याचे प्रतीक असलेल्या वडाळे तलाव परिसरात महायुतीच्या वतीने श्रीरंग अप्पा बारणे यांचा रविवारी सायंकाळी प्रचार करण्यात आला. तसेच येत्या 13 तारखेला होणाऱ्या या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावा आणि आपल्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या श्रीरंग बारणे यांच्या नावासमोरील धनुष्यबाणाचे बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रचारावेळी पनवेलकरांचा मिळालेला प्रतिसाद पाहता मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे हेच विजयी होतील हे स्पष्ट झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, वर्षा प्रशांत ठाकूर, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, रुचिता लोंढे, सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, RPIचे किशोर गायकर, भाजपचे पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष सुमित झुंजारराव, केदार भगत, मंगेश वडळकर, तानाजी झुगे, प्रीतम म्हात्रे, संदीप पाटील, KC पाटील, मयुरेश किस्मतराव, किशोर गायकवाड, अमित ओझे, प्रसाद म्हात्रे, बाला जाधव, मधुकर उरणकर, सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते, जगदीश गायकर, भाजप महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, सुहासिनी केकाणी, टीना पाटील, अदिती मराठे, स्वाती कोळी, मनसेचे संजय मुरकुटे, संदीप पाटील, प्रकाश लाड, विभाग अध्यक्ष मंदार पाटणकर, चंद्रकांत मंजुळे, स्नेहल खरे, संजीवनी भोईर, करुणा कानगोजे, रंजना गोगर, कोमल कोळी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.